हापूसच्या नावावर कर्नाटकी आंब्याची विक्री, बागायतदार आक्रमक. रत्नागिरीत हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली. व्यापाऱ्यांकडून हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणण्यात आला. हापूस आंब्याचे पीक या वर्षी अवघे 10% झाले आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही आंबा व्यापारी कर्नाटकातील आंबे आणून हापूसच्या नावाखाली विक्री करत आहेत. हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा विकणाऱ्यांविरोधात आक्रमक झालेल्या स्थानिक बागायतदारांनी आज सकाळी शहरातील धमालनीचा पार आणि नवी भाजी मार्केटमधील आंबा विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. यावेळी एक विक्रेता रंगेहात सापडला. त्यांच्यासह अन्य 3 विक्रेत्यांना बागायतदारांनी भविष्यात कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकू नका अशी तंबी दिली. यावेळी बागायतदार आणि विक्रेते यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली.